कल्याण डोंबिवलीमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय. कल्याण शहरातील रस्ते जलमय झालेले आहेत. कल्याणच्या पिसवली या गावात 200 ते 250 घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. महापालिकेच्या नाले सफाईच्या कामांची पोल खोल झाली आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी. गेल्या 2 दिवसापासून कल्याण डोंबिवलीमध्ये रिमझिम असा पाऊस चालू होता, परंतु आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अर्धा ते एक तासाच्या पावसामध्ये आज कल्याणची परिस्थिती आपण बघत आहात. कल्याणमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे. पावसाच्या पहिले करोडो रुपयाचे नाले सफाईचे टेंडर काढले होते, परंतु आपण बघत आहात हे नाले सफाई काय झालेलं नाही आहे आणि पावसामध्ये त्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. काय सांगाल, अर्धा ते एक तास झालेल्या पाण्या या पाण्याला सुरुवात होऊन आणि ही परिस्थिती पिसवलेली झालेली. आज जून महिन्यामध्ये साधारणपणे हा पहिला दुसराच पाऊस आहे आणि ह्या पावसामध्ये जी झालेली परिस्थिती आहे खरोखर फार दयनीय आहे. महानगरपालिकेने सफाईचं जे काही टेंडर केलं त्याच्या माध्यमातून जी काही सफाई झाली नाही झाली, परंतु इथे जी परिस्थिती घडलेली आहे ही कृत्रिमरित्या घडलेली परिस्थिती आहे. आज जी घडलेली जी काय परिस्थिती ही नैसर्गिक नसून कृत्रिम आहे. त्या विकासकाने जो काय भराव केला त्या प्लॉटमध्ये मनमर्जीने आणि महानगरपालिका प्रशासनाने त्याच्यावर केलेलं दुर्लक्ष, त्याच्यामुळे 250-300 घरांचं याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. घरामध्ये बघितलं तर ते कमीत कमी नाही म्हटलं तरी 3 ते 4 फूट पाणी आहे आमच्या घरामध्ये. फ्रीज बेड सर्व नुकसान झालेलं आहे, ते झालेलं आहे. पोरं बाळं घेऊन आम्ही बाहेर आहे सकाळपासून 24 घंटा. असे एवढे 15 वर्ष झाली आमच्या घरामध्ये असं कधी पाणी नव्हतं. एवढं पाऊस पडतो इथे. 26 जुलैचा जो पाऊस होता त्या पावसामध्ये पण तेंबर पाऊस पाणी नव्हता. पण अशी कंडिशन आलेली काय, हे मोठे मोठे बिल्डर येऊन या लोकांनी टावर उभे करले, बिल्डिंग उभे केली, पण हे मध्यमवर्गीय लोकांना झोपडपट्टी लोकांचा विचार कोणी नाही केला. पण अशी आमची एवढी कळकळीची विनंती आहे की ह्या झोपडपट्टीवाल्यांचा विचार करून नाला बांधून द्यावा. हा छोटा गटार बांधून काही उपयोग होणार नाही आहे आणि आमची नुकसान भरपाई द्यावी ही कळकळीची विनंती आहे आम्हाला. अशोक कांबळे, लोकशाही कल्याण, लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा.